शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये एक अपडेट आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडनं क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे. वायकरांकडनं जमिनीचा गैरवापर झाला नाही असा उल्लेख क्लोजर रिपोर्टमध्ये आहे. वायकरांनी काही चुकीचं केलं नाही मुंबई पालिकेचं मत नोंदवण्यात आलेलं आहे क्लोजर रिपोर्टमध्ये, त्याचा उल्लेख दिसतोय. तर आर्थिक गुन्हे शाखेकडनं या सगळ्या प्रकरणावरती क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे. रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित हे भूखंड घोटाळ्याचं प्रकरण आहे, ज्याच्यावरती आता आर्थिक गुन्हे शाखेनं आपला क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. आणि यातनं अर्थातच रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिसते. वायकरांकडनं जमिनीचा गैरवापर झाला नाही असा उल्लेख या ठिकाणी या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. मुंबई पालिकेनं तसं मत नोंदवलेलं आहे. रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनंच आता आपला क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडनं खासदार झालेल्या रवींद्र वायकरांना या सगळ्या प्रकरणामध्ये आता क्लीन चिट मिळताना दिसली. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत. रिद्धेश, रवींद्र वायकर हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले, खासदार झाले आणि आता त्यांना क्लीन चिट मिळताना दिसते. नक्कीच आपण पाहिलं शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झाल्यानंतर आपण पाहिलं तर रवींद्र वायकर यांची लॉटरीच लागली असं म्हणू शकतो. कारण शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना लोकसभाची तिकीट देण्यात आली, त्यात ते विजय झाले आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती जो कथित 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता, त्या घोटाळ्या प्रकरणी देखील आता क्लोजर रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करण्यात आला. आपण एकंदरीत पाहिलं तर मागच्या वर्षी त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता की जोगेश्वरी येथील भूखंड प्रकरणी जो संपूर्ण जो भूखंड आहे तो गार्डनसाठी रिझर्व आहे, मात्र असं असताना देखील तिकडे पंचतारिका हॉटेल हा रवींद्र वायकर यांच्याकडून बांधण्यात जात आहे आणि त्यामध्ये त्यांची 500 कोटींचा जो कथित घोटाळा त्यांच्याकडून करण्यात आला आहे असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा देखील झाला होता आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर EOW यांच्याकडून तपास सुरू होता आणि या संपूर्ण प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झालं असा देखील त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता. त्या अनुषंगाने त्यांची ED चौकशी देखील सुरू झाली होती. ED चौकशीला ते समोर देखील गेले होते, मात्र त्यानंतर आता तेव्हा जे शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झाल्यानंतर आता त्यांच्या जो EOW कडून जो क्लोजर रिपोर्ट आहे तो आता कोर्टामध्ये सादर करण्यात आला. आता लवकरच त्याची सुनावणी देखील पार पडेल. आता या प्रकरणी ED कडून देखील काय पुढील जो अहवाल आहे तो सादर केला जातो हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकंदरीत पाहिलं तर खूप मोठा दिलासा हा रवींद्र वायकर ह्याला भेटला आहे. बरोबर, रवींद्र वायकर यांना दिलासा मिळताना दिसतोय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. रवींद्र वायकर यांना भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये दिलासा मिळताना दिसतोय. वायकरांनी काही चुकीचं केलं नाही असं मत मुंबई पालिकेनं नोंदवलेलं आहे. तसा क्लोजर रिपोर्ट हा आर्थिक गुन्हे शाखेनं सादर केलेला आहे. क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पालिकेच्या मताचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडनं रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळताना दिसतीये. क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे. वायकरांनी काही चुकीचं केलं नाही मुंबई पालिकेनं हे मत क्लोजर रिपोर्टमध्ये नोंदवलेला आहे, त्याचा उल्लेख क्लोजर रिपोर्टमध्ये दिसतोय. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित या भूखंड घोटाळ्या प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट म्हणून याकडे बघावं लागेल. रवींद्र वायकर हे ठाकरेंच्या सोबत असताना, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असताना त्यांच्यावरती याबद्दलचे आरोप झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता.